कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. खेड तालुक्यातील मोहाने तळेवाडीतील गेली 2.5 वर्ष बंद असलेली बोरवेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुख माजी आमदार संजयराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्त करून आज ग्रामस्थांना स्वच्छ पाणी येऊ लागलंय. 2.5 वर्ष मोहानेतील लोकांना पावसाळ्यात नदीला गढूळ पाणी मिळत होते, त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त होते. स्वच्छ पाणी येत नसल्याने त्रास सहन करावा लागत होता. सदर बाब संजयराव कदम यांच्या समोर मांडली असता ताबडतोब या कामाला ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरुवात केली आणि बोरवेल सुरू केली. त्याकरता येथील ग्रामस्थ सुरेश कदम, रुपेश मोरे, सुनील सोनकर, सचिन बनगरे, सनी बनगरे, सचिन शिंदे, विशाल चिकणे, गणेश मोरे, निलेश श्याम, पोलीस पाटील चिकणे, ग्रामसेवक तसेच आंबरे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य अनंत मोरे व गावातील ग्रामस्थ यावेळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोरवेल दुरुस्त झाल्यामुळे ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी माजी आमदार संजयराव कदम यांचे मनापासून आभार देखील व्यक्त केलेत. Thank you.